कोरोनामुळे सध्या जो तो सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून स्वतःच्या जीवाचं रक्षण करताना दिसतोय. मात्र जिथं प्रश्न पाण्याचा येतो तिथं कोरोनाच्या संकटाचं भान कुणाला राहणार? लातूरमध्ये याची प्रचिती सध्या येते आहे. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. सध्या जगासह देशात आणि राज्यातही कोरोनानं थैमान घातलंय. या आजारावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक स्वच्छता ही दोनच हत्यारं आपल्या हातात आहेत. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र लातूरच्या देवणी तालुक्यातील लक्ष्मण तांड्यावर सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडालाय. पाण्यासाठीचा एकच स्रोत असलेल्या तांड्यावरील विहिरीवर नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे. कोरोनामुळे लोक एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखतायत. मात्र जिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथं सोशल डिस्टन्सिंगचा विचार कुणाच्या मनात येणार? विहिरीमध्ये पाणी नाही म्हणून 2-3 दिवसाला पाणी येऊ लागले. पाणी आलं तर कुणाला 10 घागरी कुणाला 2 घागरी भेटलाय. उन्हा तानामध्ये हिरीला गेलं तर हिरीतून पाणी निघणार कुणाला? एवढी तकलीफ झाल्या लोकांना तर सांगता सोयी नाही सर. पाण्याची काहीतरी टँकरची सोय करायला लावा आम्हाला. लोक हा जो एका एका घरी 10-20 जनावरं आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत, गाई उरले गोरे आहेत. पाणी नाही, पाण्याची अति तकलीफ आहे सर. आम्हाला पाण्याची सोय करायला पाहिजे. 400-500 लोकांची संख्या आहे इथं, तरी पण ह्या एकच पाण्याची सोय आहे इथं. एकच विहीर आहे, त्या विहिरीमध्ये पाणी इतकी कमतरता आहे आणि 4 दिवसामध्ये एक वेळेस पाणी सुटतो आणि ते पाणी पुरत नसल्यामुळे आम्ही आंबेगावच्या इथून 4 किलोमीटर आहे आंबेगाव, तिथून तळ्यातून गाडीवर पाणी आणतो. दुष्काळी भाग असल्यानं पाणी टंचाई आणि त्यासोबत उन्हाळ्यातील पाण्यासाठीची वणवण या भागाला नवीन नाही. यंदा मात्र कोरोनामुळं परिस्थिती वेगळी आहे. घराबाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र 4 दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्यानं साहजिकच पाण्यासाठी इथं सर्वांची झुंबड उडते. पाणी हा जगण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा घटक, त्यामुळे पाण्यापुढं कोरोनाचं संकट कुणाला आठवणार? आता या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी व्हायची असेल तर सर्वप्रथम या नागरिकांच्या पाणी पुरवठ्याची समस्या सोडवावी लागणार आहे आणि याचीच मागणी या नागरिकांकडून केली जातीय. त्यामुळे आता सरकारनं ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. मनोज पाटील, AM News, देवणी.